देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। नेत्यांचे गळ्यात गळे, कार्यकर्ते येडे की खुळे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कट्टर विरोधक खासदार संजय पाटील यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी दोघांनी परस्परांना मिठ्या मारल्या, गळ्यात गळे घातले, दोघांच्यातले जणू प्रेम बहरले होते। 3 वर्षांपूर्वी याच दोघांच्यातून विस्तव जात नव्हता। एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिले गेले, आरे तुरे एकेरी कसेही बोलले गेले, परस्परांना धमक्या दमबाजी चालू होती। परवा याच दोघांनी गळ्यात गळे घालून शुभेच्छा दिल्या। जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे हाट वैरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्यांनी असेच केले आहे। परस्परांवर टोकाची टीका केली, टोकाची विद्वेषी भाषा वापरली, परत सोयीस्कर तडजोडी केल्या आहेत। तासगाव मतदारसंघात आर आर पाटील व संजय पाटील यांच्यात तेच झाले। तिथेच अजित घोरपडे व संजय पाटील यांच्यात दोस्ती दुश्मनीचा खेळ झाला। खानापूर मतदारसंघात गोपीचंद पडळकर व आमदार अनिल बाबर यांच्यातही तेच झाले। माजी आमदार सदाशिव पाटील आणि विद्यमान आमदार यांच्यातल्या छुप्या युतीची चर्चा झडत असतेच। शिराळ्यात शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांच्यातही दोस्ती दुश्मनीचा खेळ झाला। वाळव्यात जयंत पाटील विरुद्ध विलासराव शिंदे, अण्णासाहेब डांगे, निशिकांत पाटील यांच्यातही दोस्ती दुश्मनीचे नाट्य रंगले। परत या सर्वांनीच एकमेकांच्या गळ्यात गळे घातले, सगळे एकत्र आले, सोयीने बाजूलाही झाले। सत्तेसाठी नेते कशाही कोलांट उड्या मारतात, एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देतात, टोकाची टीका करतात, कार्यकर्त्यांच्यात वैरभाव पेरतात, नंतर सोयीने एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात। मात्र यात सामान्य कार्यकर्ते येडे खुळे ठरतात। कार्यकर्ते नेत्यांसाठी भांडतात, एकमेकांची डोकी फोडतात, कोर्ट खटले करतात, त्यात आयुष्य घालवतात। राजकीय संघर्षात कार्यकर्त्यांची वाट लागते, घरदार उद्ध्वस्त होतात आणि नेत्यांची मात्र आलिशान घरदार उभारली जातात। कार्यकर्त्यांना हे सगळं खेळ पाहून राजकीय शहाणपण येणार का? तेही नेत्यांच्यासाठी पत्करलेले वैर सोडून परस्परांच्या गळ्यात गळे घालायला पुढे येणार का? नेत्यासाठी वाटेल ते म्हणत कुणाचेही वैर पत्करणारे कार्यकर्ते स्वतःचे घर उभारणार का? नेते कार्यकर्त्यांना निरोधासारखे वापरतात, वेळ प्रसंगी टाकून देतात, वाऱ्यावर सोडतात। ज्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडली, ज्यांना अंधारात ठेवून तडजोडी करतात, पण कार्यकर्ता साधा विरोधी पार्टी सोबत नेत्यासोबत बोलला तरी त्याच्यावर प्रचंड दबाव आणतात, घरी बोलावून घेऊन दम देतात, एकटे पाडतात, अडचणी निर्माण करतात। येडे खुळे कार्यकर्तेही नेत्यांसाठी वाटेल ते करतात। कालच्या आमदार गोपीचंद पडळकर आणि खासदार संजय पाटील यांच्या गळ्यात गळे घालण्याचा सोहळा पाहून कार्यकर्ते शहाणे होणार का, हाच खरा प्रश्न आहे।